पार्श्वनाथ बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत अत्यंत वाजवी दरात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदिरानगर अशोका मेडिकवर हॉस्पिटल समोर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट हरिकृष्ण हाइट्स। नाशिकच्या गंगापुरोडवरील आनंदवल्ली गावात अचानक झाडाची फांदी पडल्याची दुर्घटना घडली। आनंदवल्ली गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मारुती मंदिराजवळ ही घटना घडली। सुदैवाने यावेळी कोणीही या ठिकाणी नसल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली। गेल्या काही दिवसांपासून शहरात झाड कोसळून नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत। तर अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने झाड आणि झाडाच्या फांद्या पडल्याच्या छोट्या मोठ्या घटना समोर आल्या आहेत। मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कमकुवत तसेच धोकादायक झालेल्या वृक्षांची माहिती घेऊन एकतर ती छाटावी किंवा त्यांची तोड करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। असं असलं तरी शहरात झाड आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना या सुरूच असल्याचं आज आनंदवल्ली गाव मारुती मंदिर येथे झालेल्या दुर्घटनेवरून समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच येथील माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून याबाबत संबंधित प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली। यानंतर या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ही झाडाची पडलेली मोठी फांदी बाजूला करत या ठिकाणी वाहतुकीला झालेला अडथळा दूर करण्यात आला। माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी तात्काळ दखल घेतल्याने नागरिकांची झालेली गैरसोय लवकरात लवकर दूर करून दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले। शुक्रवारी सकाळी सरासरी 11 वाजेदरम्यान आमच्या आनंदवल्ली गावातील मुख्य चांशी रोडवरती आमच्या मारुती मंदिर परिसरामध्ये पिंपळाच्या झाडाची मोठी फांटी या ठिकाणी पडलेली आहे। सुदैवाने कुठलीही प्रकारची जीवितहानी किंवा कोणीही व्यक्ती जखमी झाली नाही। खरं तर यामागचं कारण असं आहे, फांटीवरती जो प्रमाणापेक्षा भार वाढलेला होता आणि रस्त्याच्या कडेला असलेली फांटी निश्चितपणे ती खाली आली। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की आज जी जीवितहानी होता राहून गेलेली आहे, कदाचित त्यांचं सगळ्यांचं दैव बलत्तर म्हणून कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु भविष्यात जर अशी घटना घडली आमच्या आनंदवल्ली भागातीलच नव्हे तर इतर भागातील देखील जे जे रोडवरती झाडं आहेत ज्या झाडांमुळे नागरिकांची जीव धोक्यात जाऊ शकतात अशा झाडांचा निश्चितपणे विस्तार कमी केला पाहिजे। नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अंधळे, नाशिक।